भाग चार सरावाचा पहिला महिना आचरेकर सरांशी ओळख करून दे असं मी माझ्या एका मित्राला सांगितलं आणि एके दिवशी मी त्यांना भेटायला शिवाजी पार्क गाठलं इथे आचरेकर सर दोन नेट्स चालवत एक त्यांच्या स्वतःच्या कामत मेमोरियल क्लबचं आणि दुसरं शारदाश्रम शाळेच्या संघाचं आचरेकरांच्या दुसऱ्या क्लबचा ससानियन क्रिकेट क्लबचा सराव दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानावर चालतो निरनिराळ्या वयाच्या मुलांनी त्या दिवशी आचरेकरांना कसा वेढा घातलेला हे मला आजही आठवतं खरं तर ते दृश्य पाहून माझ्या भावाकडे लक्ष देण्यासाठी आणि त्याचे गुण हेरण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असेल का असाच प्रश्न माझ्या मनात उभा राहिलेला होता तुझा भाऊ किती वर्षांचा आहे माझं म्हणणं ऐकल्यावर आचरेकरांनी मला प्रश्न केला अकरा मी उत्तर दिलं यापूर्वी तो कधी क्रिकेट बॉलने म्हणजे लेदर बॉलने खेळलाय का सहजपणेच विचारलेला तो प्रश्न होता पण त्यामुळे मी चरकलो लेदर बॉलने क्रिकेट खेळण्याचा अनुभव सचिनला नाही असं म्हटल्यामुळे त्याला प्रशिक्षण देण्याचं आचरेकर नाकारणार नव्हते लेदर बॉलने खेळण्याची त्याला सवय नाही पण त्याला फारशी अडचण येणार नाही अशी मला खात्री आहे मी म्हणालो काय करतो तो आचरेकरांचा पुढचा प्रश्न तो फलंदाजी करतो आणि बऱ्यापैकी वेगवान गोलंदाजीही करू शकतो त्या सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजी करण्याची सचिनला जबर हौस होती ठीक आहे उद्या येऊन इतरांना सराव करताना पाहू दे त्याला मी सुटकेचा निश्वास सोडला दुसऱ्या दिवशी मी आणि सचिन मैदानावर पोहोचलो तेव्हा मुलांचा अर्धाधिक सराव पार पडलेला होता आज त्याला इतरांचा सराव पाहू दे उद्या मी त्याला पाहिन आचरेकर मला म्हणाले एकूण त्या एका दिवशी आणि बहुधा त्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत प्रथमच आणि बहुदा फक्त एकदाच सचिन नुसता उभा राहिला आणि इतरांचा खेळ पाहत होता दरम्यान त्या मुलांपैकी काही जण कसे चुकतायत हे त्याने मला सांगितलं त्या सर्व गोलंदाजांना त्याने किती सहजी पिटून काढलं असतं आणि सर्व फलंदाजांना त्याने कसं क्लीन बोल्ड केलं असतं हेही त्याने उलत, मला सांगितलं पण त्याच्या बोलण्यामागे कुठल्याही प्रकारची फुशारकी नव्हती उलट त्याच्या ठाई उपजतच असलेल्या आत्मविश्वासाचा प्रत्यय मला त्या क्षणी आला फलंदाजीचा सराव संपला आणि आचरेकरांचे एक सहकारी दास शिवलकर यांच्याबरोबर मुलं क्षेत्ररक्षणाचा सराव करू लागली त्या मुलांच्या बरोबरीने सराव करण्याची सूचना मग सचिनला आचरेकरांनी दिली सचिनच्या कुवतीविषयी मला शंका नव्हती पण ज्या सफाईने त्याने क्षेत्ररक्षण केलं ते पाहून मी अवाक झालो हे मला कबूल करावं लागलं एक म्हणजे त्याला लेदर बॉलचा सराव नव्हता आणि दुसरं म्हणजे आमच्या सोसायटीच्या मैदानासभोवताली सर्व आकारांची झाडं असल्याने उंचावरून येणारे झेल घेण्याची संधीही क्वचितच मिळायची पण सचिनला फरक पडत नव्हता उंच झेलांचा अंदाज तो सुरेखपणे बांधत होता आपले हातांचे तळवे व्यवस्थितपणे चेंडूच्या खाली आणि छातीजवळ ठेवत होता चेंडूची त्याची फेकही छान होती त्याच्यात नैसर्गिक गुणवत्ता असल्याचं आणि ती जोपासण्याची आवश्यकता असण्याचं मला पुन्हा एकदा जाणवलं क्षेत्ररक्षणाच्या सरावानंतर खेळाडू आपापल्या चुकांवर चर्चा करत असताना सचिन मात्र हाताची घडी घालून एकटाच असा उभा दिसला त्याचा त्या अस्वस्थपणे नखकुरतडणं पाहून तर वाटलं जणू खेळाशी त्याचा संबंधच नव्हता सकाळी साडेसात वाजता सराव सुरू होतो उद्या वेळेवर ये आणि सचिनला फुलपॅट घालायला सांग सरांच्या सूचनेवर मी मान हलवली आणि सचिनला घरी घेऊन गेलो त्या सर्वांपेक्षा मी अधिक चांगली फलंदाजी करू शकतो ठीक आहे म्हणत मी स्वतःशीच हसलो सोसायटीत पोहोचता क्षणीच सचिन त्याच्या मित्रांच्या दिशेने धावला दुसऱ्या दिवशी सचिन लवकर उठला प्रथमच तो नेटमध्ये फलंदाजी करणार होता घरच्या साऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या सुरुवातीचे काही दिवस मी त्याच्याबरोबर गेलो त्यावेळी त्याच्याकडे योग्य शर्ट पॅन्ट नव्हते जीन्स टी शर्ट धावण्याचे बूट घालून तो खेळला आणि हो त्याच्याकडे सविताने काश्मीरहून आणलेली काश्मीर विलो बॅटही होती माझ्याही पुढे तो चालत होता होता येईल तितकं लवकर त्याला मैदानावर पोचायचं होतं पण चालता चालता मागे वळून सतत त्याला प्रश्नही विचारायचे होते मी कशी बॅटिंग करू आक्रमक की बचावात्मक बहुधा आदल्या दिवशी त्याने नेटमध्ये मुलांना बॅकफुटवर किंवा फ्रंटफुटवर चेंडू बचावात्मक खेळताना पाहिल्याचा तो परिणाम असावा पाहुरे मी एक गुळमुळीत उत्तर दिलं आता आचरेकरांना फटकेबाज फलंदाज आवडतात की भक्कम बचाव असलेले फलंदाज याची मलाही कल्पना नव्हती मी गोलंदाजी करू का सचिनचे प्रश्न सुरूच होते अर्थातच फलंदाजाला बुचकळ्यात टाकणारे काही बाउन्सर्स त्याला टाकायचे होते हे मला ठाऊक होतं रबरी बॉलने हीच गोष्ट तो छान करत असे बरोबर साडेसातच्या ठोक्याला आम्ही मैदानावर पोचलो सुरुवातीच्या व्यायामानंतर आणि जॉगिंगनंतर नेट प्रॅक्टिस सुरू झाली काही काळ सचिनला क्षेत्ररक्षण करावं लागलं मग आचरेकरांनी त्याला पॅड बांधायला सांगितले पॅड बांधताना मी सचिनला मदत केली आणि तो नेटमध्ये गेला अगदी मी सांगितल्यावर हुकूम त्याने गाड घेतला आणि काही मिनिटं फलंदाजी केली सचिनच्या फलंदाजीबद्दल आचरेकरांनी काहीच मत व्यक्त केलं नाही पण शाळेच्या सुट्ट्यांमध्ये सरावासाठी येण्याची मुभा दिली मला खूप छान वाटलं नेटमध्ये स्थिरावून आपला नैसर्गिक खेळ करता यावा म्हणून सचिनला पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचं मला जाणवलं आजच्या कसोटीपटू सचिन तेंडुलकरच्या सफाईदार खेळावर जाऊ नका वयाच्या अकराव्या वर्षी छोट्या सचिनची फलंदाजी करण्याची पद्धत किंचित विचित्र अशीच होती विलक्षण उसळी घेणाऱ्या रबरी बॉलचा सामना करता करता आणि तो आडव्या बॅटने पूल करता करता ऑन साईडला खेळण्याची त्याला सवय जडली होती रबरी बॉलने खेळणाऱ्या बहुतेक तरुण क्रिकेटपटूंचं आणखी एक तंत्र असतं चेंडूचा टप्पा खोलवर असला की त्यावर ऑन द राईज फटके खेळण्याचं सचिनने सुद्धा हे केलं पण ते करतानाच चेंडूचा टप्पा त्याने विशेष अचूकतेने जोखला आणि फटकाही अगदी बॅटच्या मधून मारला त्याला मिळालेलं ते नैसर्गिक वरदानच होतं माझ्या मते तरुण वयात ते अतिशय महत्वाचं ठरतं आक्रमक फलंदाजी करायची की बचावात्मक असा प्रश्न त्याने मला विचारला होता खरा पण योग्य बचावात्मक खेळ म्हणजे नेमकं काय याची त्याला कल्पनाही नव्हती एक तर तो चेंडूवर घणाघाती फटका मारायचा किंवा आपल्या मनगटांचा उपयोग करून चेंडू वळून पेटाळायचा चेंडू उचलून मारण्याचीही त्याला सवय होती सोसायटीच्या मैदानाभोवती असलेल्या उंच झाडांमुळे तिथे त्याला बाद होण्याची भीती नव्हती पण नेटमधल्या सरावादरम्यान लेदर बॉल उंचावरून फटकावणं सोपं नसल्याचं सचिनला ध्यानी आलं त्याच्या मनगटांमध्ये अजून तेवढी शक्ती नव्हती एका अर्थाने ते बरंही झालं अन्यथा प्रत्येक चेंडू उचलून मारण्याची वाईट सवय त्याला लागली असती सचिनने तोपर्यंत कधीही नेटमध्ये सराव केलेला नसल्याचं लक्षात घेता नेटमधला त्याचा पहिला अध्याय पाहून मी बऱ्यापैकी समाधानी होतो काही दिवसांनंतर सचिनसाठी क्रिकेटचे योग्य कपडे घ्यावेत म्हणून आचरेकरांनी सूचना केली एक नियमित खेळाडू म्हणून सचिनला स्वीकारलं गेल्याचं ते द्योतक होतं असं मला वाटून गेलं सचिन नियमितपणे सरावासाठी जातोय हे पाहून वडिलांनाही खूप आनंद झाला सचिनला घेऊन वडील एका फॅशनेबल दुकानात गेले आणि त्यांनी त्याच्यासाठी एक पांढरी पॅन्ट घेतली पण ती काही क्रिकेटची पॅन्ट नव्हती त्या पॅन्टच्या मागे दोन मोठे खिसे होते पट्टा बांधण्यासाठी लूप्स होते एक बेल बॉटम पॅन्ट होती ती ज्या कापडापासून ती तयार केलेली होती ते सुद्धा स्पनसारखं काहीतरी होतं असलं कापड काही क्रिकेटच्या पॅन्टसाठी वापरत नाहीत सचिन मात्र त्या पॅन्टवर खुश होता त्याच्यासाठी ती पहिली क्रिकेट पॅन्ट होती त्याने ताबडतोब ती चढवली आणि माझ्यासमोर उभा ठाकला मला ती पॅन्ट अजिबात पसंत पडलेली नव्हती माझी नाखुशी मी दाखवलीच पण तेवढ्याने काही सचिनच्या आनंदावर विरजण पडणार नव्हतं असो सचिनसाठीची ती सुरुवात होती सविताकडून त्याने एक छोटी बॅगही मिळवली सविताच्या नवऱ्याने त्याच्यासाठी ग्लवज आणले बेल बॉटम घातल्यावर बॅट काखेत धरण्याऐवजी त्याने ती खांद्यावर ठेवली की पठ्ठा अगदी बाल अभिनेताच वाटायचा मी उद्याच्या सामन्यात खेळणार असं सर म्हणाले दोन एक आठवड्यांच्या नेटमधल्या सरावानंतर एका संध्याकाळी सचिनने मला सांगितलं एकाच नेटमध्ये सराव करणाऱ्या मुलांमधून दोन संघ तयार करण्यात आले होते आणि त्यांच्याच दरम्यान पन्नास षटकांचा सामना होणार होता अर्थात आचरेकरांच्या शिस्तीमध्ये सामन्याच्या कारणास्तव नेटमधल्या सरावाला सुट्टी देणं बसत नव्हतं सकाळी सराव झाल्यानंतर अर्ध्या तासाची विश्रांती घेऊन सामना सुरू होणार होता आपल्या आयुष्यातल्या पहिल्याच सामन्याच्या दिवशी सचिन लवकरच उठला घरातले सारे जागेच होते आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या तोही साऱ्यांच्या पाया पडला एखाद्या मोठ्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी किंवा महत्वाच्या सामन्याला जाण्यापूर्वी अगदी आजही तो सर्वांच्या पाया पडतोच पहिल्याच सामन्यात सचिनची कामगिरी कशी होते याची आम्हा सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिलेली होती किती धावा केल्यास सामन्याहून परतल्यावर मी त्याला विचारलं शून्य त्याचं प्रामाणिक उत्तर असू दे काळजी करू नकोस पुढच्या वेळी तुझ्या धावा होतील मी म्हणालो आम्ही सचिनचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत होतो पण सुदैवाने सचिन निश्चिंत होता कदाचित यश अपयशाच्या नेमक्या कल्पनापासून तो दूर होता खेळाचा आनंद लुटणं हेच एकमेव उद्दिष्ट जणू त्याच्या समोर होतं दुसऱ्या सामन्यात त्याच्या पदरी आणखी एक शून्य पडलं अर्थात लवकरच त्याला योग्य सूर सापडला आणि सातत्याने त्याच्या धावा होऊ लागल्या एका डायरीमध्ये तो त्याच्या कामगिरीची नोंद करून ठेवायचा ती डायरी आज गहाळ झाली आहे आज ती डायरी असती तर तिचा आधार मला घेता आला असता पण मला आठवत आहे त्यांनी एकोमागोमाग एक्कावन्न अडोतीस आणि पंचेचाळीस धावांच्या खेळी केल्या होत्या त्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये पन्नास धावा केल्यानंतर फलंदाजाला निवृत्त व्हावं लागे अगदी सुरुवातीपासूनच आचरेकरांनी सचिनला चौथा क्रमांक बहाल केला होता संघामध्ये एखादा महत्वाचा बुजुर्ग खेळाडू असला तरीही सचिनचा क्रमांक तोच राहिला आचरेकरांनी सचिनला चौथाच क्रमांक का दिला असा प्रश्न मला अनेकदा पडत असे बहुदा सचिनच्या आक्रमक शैलीमुळेच त्यांनी सचिनला चौथा क्रमांक दिलेला असावा आम्ही मात्र त्यावर खुश होतो कारण फलंदाजीमध्ये चौथ्या क्रमांकाला प्राप्त होणारं वलय आगळं असतं गुंडप्पा विश्वनाथ आमच्या लाडक्या क्रिकेटपटूपैकी एक हा शैलीदार फलंदाज नेहमी चौथ्या क्रमांकावरच खेळला या सराव सामन्यांमध्ये आचरेकरांनी सचिनला पारखून घेतलं आणि पासष्ट रुपयांची प्रवेश फी आणि दरमहा दहा रुपयांची फी घेऊन त्याला आपल्या कामत मेमोरियल क्रिकेट क्लबचा सदस्य केलं सामना नसतो त्यावेळी दुपारी काय करतोस असा प्रश्न आचरेकरांनी सचिनला केला मी माझ्या दोस्तांबरोबर खेळतो छान मग आता दुपारी सुद्धा सरावासाठी इथे येत जा सरांनी हुकूम सोडला सचिनने ही अपेक्षा केलेली नव्हती तोपर्यंत त्याची दुपार त्याच्या मित्रांबरोबरच खेळण्यात जात होती सकाळच्या सरावाबद्दल सचिनचा आक्षेप नव्हता कारण त्याचे बहुतेक मित्र उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उशिरानेच उठायचे पण दुपारचा सराव हे मोठंच जिकिरीचं ठरणार होतं मग सोसायटीच्या आपल्या मित्रांबरोबर खेळण्यासाठी तो बऱ्याचदा नवनव्या कथा गुंफायचा आणि दुपारच्या सरावाला चाट मारायचा अर्थात एकदा का तो मैदानावर पोहोचला की मात्र प्रत्येक घडामोडीमध्ये अगदी हिरिरीने पुढाकार घ्यायचा त्याला गोलंदाजी करायची असे फलंदाजी करायची असे आणि थरारक असं क्षेत्ररक्षणही करायचं असे खेळाच्या सर्व क्षेत्रामध्ये त्याचा असलेलं हे गुंतलेपणच त्याच्या कौशल्याला अधिक अधिक धारधार बनवत गेलं एके दिवशी एका सराव सामन्यादरम्यान सचिनने त्याच्या वाट्याची षटकं संपवली आणि आचरेकर सर अवतीभोवती दिसत नाही तसं पाहून यष्टीरक्षकाचे ग्लव्ज हाती चढवले मुंबईच्या चटका चा बसवणाऱ्या उन्हात खेळपट्ट्या सर्वसाधारणपणे संथच असतात त्यावरून चेंडू फारशी उसळी घेत नाही असाच एक खाली राहिलेला सरपटी आलेला चेंडू घेण्यासाठी सचिन वाकला आणि अचानकपणे त्या चेंडूने उसळी मारली चेंडूने सचिनच्या उजव्या भुवईचा वेध घेतला जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागलं त्याच्या मित्रांनी प्रथम त्या, मित्रा त्या जखमेवर बर्फ वगैरे लावून पाहिलं पण रक्त वाहतच राहिल्याने त्यांच्यात घबराट निर्माण झाली भर दुपारची वेळ असल्याने मैदानावर फारसे लोकही नव्हते अखेर सचिनच्या एका मित्राने त्याला सायकलवर घातलं आणि त्याच अवस्थेत फार नाही फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या आमच्या वांद्र्याच्या घरी आणलं सचिनला त्या परिस्थितीमध्ये पाहून आम्ही घाबरलोच पण सुदैवाने वडील घरी होते त्यांनी त्याला डॉक्टरकडे नेलं भुवईवर थोडे थोडके नव्हे सहा टाके पडले तरीही दुसऱ्या दिवशी नेटमध्ये सरावासाठी जाण्यापासून त्याला कोणीच थांबवू शकलं नाही हा सारा प्रकार समजल्यावर एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या फंदात न पडता फलंदाजीवरच लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आचरेकरांनी सचिनला दिला उन्हाळ्याची सुट्टी संपता संपता वडिलांना टेलिफोनवरून क्रिकेटवर चर्चा करताना मी ऐकलं एक आश्चर्यच होतं ते कमालीच्या उत्सुकतेपोटी मी त्यांचं बोलणं ऐकून संदर्भ जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो सचिनने शारदाश्रम शाळेच्या संघात असावं असे आचरेकर सरांना वाटतय वडील म्हणाले बरीच मोठी मजल मारण्याची कुवत सचिनमध्ये आहे असं त्यांचं मत दिसतंय आता आपण काय करायचं हा वडिलांसमोर पुढचा प्रश्न होता तोपर्यंत मी बऱ्यापैकी क्रिकेट खेळलेलो असल्याने या बाबतीत माझं मत त्यांना महत्वाचं वाटत होतं सचिन तेव्हा आमच्या घराजवळच्याच इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व वांद्र्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता त्याचे बहुतेक मित्रही तिथंच शिकत होते शाळेकडे क्रिकेटमध्ये रस असणारी तरुण मंडळी होती खरी पण क्रिकेटसाठी योग्य मैदान आणि प्रशिक्षक नसल्यामुळे शाळेला क्रिकेटचा संघ बांधणं शक्य नव्हतं शाळा बदलल्यामुळे शालेय क्रिकेटमध्ये सचिनला पुरेशी संधी मिळू शकेल असं मला वाटलं पण सचिनवर कुठलीही गोष्ट लादणं आई वडिलांना मान्य नव्हतं तोपर्यंत सुट्ट्यांमध्येच सचिन नियमितपणे खेळत होता पण आता त्याला खेळ आणि अभ्यास दोन्ही गोष्टी एकदम कराव्या लागणार होत्या हा बोजा सचिनला पेलवेल की नाही याबद्दल त्यांच्या मनात साशंकता होती त्या संध्याकाळी आम्ही सारेच एकत्र बसलो आणि सचिनबरोबर चर्चा केली त्या दिवशी त्याने दुपारच्या नेटमधल्या सरावाला बुट्टी मारलेली होती त्यासाठीच आचरेकर सरांचा फोन होता की काय अशी भीती त्याला वाटत होती पण जेव्हा त्याला नेमकं कारण कळलं आणि शाळा बदलावी की नाही याचा निर्णय पूर्णपणे त्याच्यावरच सोपवल्याचं वडिलांनी त्याला समजावून सांगितलं तेव्हा त्याने थोडा वेळ विचार केला मला माझं क्रिकेट गंभीरपणे सुरूच आहे सचिनने आपला निर्णय सांगितला शाळा बदलायला माझी हरकत नाही मी माझ्या मित्रांना संध्याकाळी भेटत जाईन त्याच्या त्या ठाम आणि पक्क्या निर्णयाचं आम्हाला आश्चर्यच वाटलं कारण तोपर्यंत तो एक स्वच्छंद आणि मनस्वी असाच मुलगा आम्हाला वाटत होता आपला निर्णय घेऊन सचिन मोकळा झाला होता आता पुढची सगळी जबाबदारी आम्हाला पार पाडायची होती आम्हाला अनेक गोष्टींची तयारी करायची होती क्रिकेटवरच्या प्रेमापायी सचिनच्या अभ्यासावर आणि प्रकृतीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायची होती किट घ्यायचं होतं क्रिकेटचा खेळ तसा महागडाच साहजिकच चांगलं केट घेण्यासाठी पैशापासून तयारी करायची होती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या खेळात जी विलक्षण अनिश्चितता असते त्याची कल्पना सचिनला कशी द्यायची हा एक पेचच होता त्याला चांगलं यश मिळावं अशी तर आम्हा सर्वांचीच इच्छा होती तरीही खेळातले चढउतार किंवा संपूर्ण अपयश त्याच्या वाट्याला आलं तर ते स्वीकारण्यासाठी आम्हालाही आमच्या मनाची तयारी करायची होती सचिनच्या पसंतीचं एक संपूर्ण किट आम्ही विकत घेतलं आचरेकरांबरोबर जेव्हा तो बॅट घ्यायला गेला तेव्हाचा त्याचा उत्साह तर असा ओसंडून वाहत होता की नजरेला पडलेली पहिलीच बॅट त्याने उचलली त्याच्या छोट्या हातांसाठी उंचीसाठी आणि वयासाठी ती बॅट बऱ्यापैकी जड होती सचिनची निवड आचरेकरांनाही पटली नाही आणि मलाही नाही पण सचिनचा निर्णय पक्का होता अगदी तेव्हापासूनच सचिनने जड बॅट वापरली त्याचवेळी त्याने लहान आकाराचे पॅड्स ग्लव्ज आणि क्रिकेट शूजही घेतले चॅम्पियन शारदाश्रमासाठी खेळण्यासाठी सचिन आता पूर्णपणे सिद्ध होता सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं आणि महत्वाचं पाऊल पुढे पडलेलं होतं